अनोख्या प्रकारचे, नेमकी काय तक्रार आहे काय सांगता? तक्रार काही शेतकऱ्यांची आलेली आहे पोल्ट्री धारकांची, की त्यांनी एका कंपनीकडून खाद्य आणलं होतं आणि ते खाद्य कोंबड्यांचं दिल्यानंतर त्या कोंबड्या त्यांना अंडी द्यायचं बंद झालेलं आहे. त्या संदर्भाने मी आता त्यांनी निवेदन दिलेलं आहे, त्याची आम्ही चौकशी सुरू केलेली आहे. त्या संदर्भाने मी आपले तालुका पशुधन आणि पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत दाभेटवर साहेब त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी जी प्रोसिजर सांगितली आहे त्याप्रमाणे आपण ती प्रोसिजर करणार आहोत. त्याचबरोबर संबंधित कंपनीना मी संपर्क करणार आहोत आणि त्याबाबत जर हे झालं नाही त्यांच्यात समजोता किंवा काय त्यांनी मदत केली नाही कंपनीला कंपनीवाल्यांनी तर आपण कायदेशीर कारवाई त्याच्यावर करू. नमस्कार, मी लक्ष्मण भोंडले आळंदी मातोबा तालुका येथे राहतो. माझा पोल्ट्रीचा व्यवसाय आहे स्वतःचा. आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी जाफा कोकडी जी नगर रोडला कंपनी आहे त्या कंपनीचं 35 एक फीड घेतलं आणि ती फीडांच्या कोंबड्यांना खाऊ घातल्यानंतर कोंबड्यांनी ना 2 दिवस बळवळ ते खाल्लं. तिसऱ्या दिवसापासून पूर्णपणे अंडी द्यायचं बंद केलं. आम्ही भयभीत झाल्यामुळं आम्ही ते फीड आणि अंडी तिथं वेंकीज कंपनीच्या पीडीआरसी लॅबला घेऊन गेलो. त्यांनी असं सांगितलं आम्हाला की याच्यावरती ओरी डॅमेज झालेलं आहे म्हणून आम्ही त्याचं बंद केलेलं आहे. कोंबड्यांनी देतील का नाही भविष्यात सांगता येत नाही. त्यामुळं अशा प्रकारामुळे आता चांगले बाजार असताना कोरोना परिस्थिती आणल्या चांगले बाजार असताना आमचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कारण ह्या व्यवसायामध्ये आमचे 1,00,000 रुपये प्रत्येक शेडला गुंतलेले असतं, भांडवल गुंतलेलं असतं आणि आमचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आम्ही आज सर्व शेतकरी ज्या ज्या शेतकऱ्यांची अशा प्रकारची फसवणूक झाली सर्व शेतकरी मिळून आम्ही आज लोणी कारवार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे या कंपनीविरुद्ध. आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला काही बाकी काही नाही, पण आमचं जे नुकसान झाले या काळामध्ये शेतकऱ्यांचं ते लवकरात लवकर कंपनीने याची दखल घेऊन ते देण्यात यावं एवढी आमची मागणी आहे. नाही तर भविष्यामध्ये 100% शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.